प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र गेल्या 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीमध्ये समोर आल्याने त्याचे नियोजन करण्यात प्रशासन व्यस्त झालेले आहे. नगर जिल्ह्यात दर दिवशी कोरोना बाधितांची आकडेवारी वाढू लागल्याने नगरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. एकाच दिवसात तब्बल 1,800 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे जिल्ह्यात एक प्रकारे कोरोनाने तांडवच घातले आहे. तर जिल्ह्यात आज 645 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 8,335 इतकी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, अहमदनगर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.